चिंचवड आणि कसब्यात किती टक्के मतदान कसबा भाजपसाठी प्रतिष्ठेचा मवियाचंही तगड आव्हान कसब्यात मतदारांना पैसे वाटून कमळ फुलणार की त्या जुन्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार चिंचवड मध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार का जगताप काटे कलाटे कोण मारणार बाजी नेमकं घडलंय काय कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतील उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालंय भाजप आणि महाविकास आघाडीने आपल्या प्रतिष्ठापणाला लावून दोन्ही मतदारसंघात प्रचार केलेत दोन्ही पक्षांकडून दिग्गज नेत्यांच्या फौजा प्रचारासाठी पुण्यात तळ ठोकून होत्या दोन्ही बाजूने स्टार प्रचारकांची कोणतीच कमी नव्हती एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा आजारी गिरीश बापट यांच्यापासून ते शरद पवार देखील या निवडणुकीत उतरले होते आता दोन्ही जागांसाठी मतदान पार पडलंय कसब्यात मोठ्या घडामोडी घडल्या भाजप गणेश बिडकरांवर पैसे वाटप करण्यात आल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान पाच वाजेपर्यंत कसबा पोटनिवडणुकीत एकूण बेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के मतदान पार पडलं तर चिंचवडमध्ये देखील सकाळपासूनच मतदानासाठी नागरिक बाहेर पडले होते येथे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होत असल्यामुळं ही निवडणूक अटीतटीची होणार आहे चिंचवड पोटनिवडणुकीसाठी पाच वाजेपर्यंत एकूण एक्केचाळीस पॉईंट एक टक्के मतदान पार पडलं कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांचा निकाल हा आगामी विधानसभा महापालिका आणि लोकसभा निवडणुकांचं भविष्य दर्शवणारा असल्यानं या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागू नये कसब्याची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे कसबा हा आत्तापर्यंतचा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र या ब्राह्मण उमेदवार नाकारल्यानं भाजपला फटका बसू शकतो मतदानाचा टक्का कोणत्या भागातून जास्त होईल यावर या मतदारसंघाचा विजय अवलंबून आहे भाजपला एकोणीश मध्ये पराभवाचा धक्का बसला होता गिरीश बापट यांना पराभूत करत काँग्रेसचे अण्णा थोरात विजयी झाले होते त्यामुळे काँग्रेसला त्या इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती करण्याची संधी आहे भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत त्यामुळे निकाल लागल्यानंतर भाजप की काँग्रेस हे चित्र स्पष्ट होईल तर चिंचवडमध्ये तिरंगी लढतीत बंडखोर उमेदवाराची बंडखोरी ही नूरानुस्ती ठरणार की जायंट किलर यावर निकालाचं भवितव्य असणार आहे भाजपकडून अश्विनी जगताप महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे मात्र खरी लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीत आहे आता राहुल कलाटे काटे आणि नाना काटे यांच्या भांडणात मतविभागणी झाली तर फायदा तिसऱ्यालाच बसू शकतो या पोटनिवडणुकीची मतमोजणी दोन मार्चला होणार आहे मात्र कसबा चिंचवड मधल्या मतदारांचे प्रश्न प्रचारातून अधोरेखित झालेत का कसबा चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारांना सहानुभूतीचा फायदा मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुमचंही मत यावरती नक्की कमेंट करा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब चॅनलवर बघत असाल तर युट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा